कोरोना वैश्विक महामारीच्या काळात सफाई कामगारांनी आपले सेवाकार्य अविरतपणे सुरूच ठेवले होते. त्यानुसार खांदा कॉलनी येथे पनवेल महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना शनिवारी कोरोना योद्धा प्रमाणपत्र व एका वेळचे भोजन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संक्रमादरम्यान वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सदस्य साबिर शेख, प्रधानमंत्री जलकल्याणकारी योजना अध्यक्ष रोहित कोळी, उपाध्यक्ष आभा जोशी, सरचिटणीस अनिकेत लाखे, खजिनदार सिद्धेश खानावकर, रवीना आर्य, सचिव हर्षल बहाडकर, ईशांत नजरे, सदस्य हर्षल सावंत, राहुल वाघ, आकाश काटकर, प्रतीक बेडेकर, कुशल कोळी, प्रसन्न सकपाळ, सौरभ टकले, संगीता मॅडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका 2016 जेव्हा स्थापन झाली, 2016-17-18 ह्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेची यायच्या असलेली स्वच्छतेच्या बद्दलची असलेली स्थिती आणि आत्ताची स्थिती एवढा फरक पडलेला आहे की भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये पनवेल शहर हे 20व्या क्रमांकाला आणि या महाराष्ट्रामध्ये ते 5व्या क्रमांकाला ते आलेलं आहे. एवढी जबरदस्त उसळी जर कोणाच्या मुळे घेतली गेली असेल तर ती आपल्या सर्वांच्या मुळे घेतलेली आहे आणि म्हणूनच आपला या इथे कौतुकाचा कार्यक्रम करण्याचा पंतप्रधान जनकल्याण योजने इथे ठेवलेला आहे. पंतप्रधान जनकल्याण योजना या इथं माननीय रोहित कोळी यांनी या त्यांच्या अंडर या इथं पनवेलचं युनिट चालू केलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण सर्वजण आपण काम करताय आणि आपल्या सध्या सहकारी वर्ग सर्व हा सुद्धा सध्या आपल्या सोबत ज्या प्रकारे तन्मयतेने काम करतो आहे, तळमळीने काम करतो आहे, अत्यंत ही तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील काळात सुद्धा आपण अशा प्रकारेच आपण कार्य करत राहावं आणि त्याच्याचबरोबर या स्वच्छता कामगारांच्या पाठीशी आपण उभं राहावं, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका ही सुद्धा आपल्या पाठीशी पूर्णपणे ठामपणाने उभी राहणार आहे. पुढील काळामध्ये आपण ज्या प्रकारे पनवेल महानगरची सेवा करताय, आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सोबतीची साथीची आपल्याला आवश्यकता पडेल त्यावेळेला आम्ही आपल्या सोबत उभं राहू एवढंच मी इथं आपल्याला सांगेन आणि आपला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी इथं अभिनंदन करेन आणि पंतप्रधान जनकल्याण योजना यांना सुद्धा मी या इथे मी शुभेच्छा देईन. आपण आता चांगलं काम करत आहात, पुढील भविष्यातली आपल्या सर्व योजनांसाठी सर्व वाटचालीसाठी या इथं मी आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.